नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण, तर मित्रांनो, तुम्ही जर रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे एक आनंदाची बातमी आहे. तर आता दरवर्षी रेल्वे भरतीच्या जाहिराती या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे आणि याबाबतचं वेळापत्रक पण मित्रांनो प्रसिद्ध केलेलं आहे. तर याबाबतची माहिती सुद्धा रेल मंत्र्यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच एलपी नंतर आणखी 9000 जागेची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. हे भरती केव्हा येणार आहे याची पण माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि जे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील. तर बघा हे 2024 आणि 25 वेळापत्रक कशा प्रकारचं आहे. तर बघा मित्रांनो, जानेवारी ते मार्च यामध्ये एलपी जाहिरात येणार आहे, म्हणजे आलेली आहे. लक्षात ठेवायचं, जानेवारी ते मार्च यामध्ये एलपीची अर्ज भरल्या जाणार आहे, ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो, तर एप्रिल आणि जून यामध्ये टेक्निशियनची पदे भरल्या जाणार आहे. लक्षात ठेवायचं, एप्रिल आणि जूनमध्ये टेक्निशियनचे जे काही पदे येणार आहे हे एप्रिल आणि जून महिन्याच्या दरम्यान भरल्या जाणार आहे. नंतर नॉन टेक्निकल पदे मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहे. यामध्ये ग्रॅज्युएटचे, अंडर ग्रॅज्युएट म्हणजे ग्रुप डी वगैरे जे पदे आहे हे अंडर ग्रॅज्युएटमध्ये येतात. लेवल 2 आणि 3 ची पदे, तसेच ज्युनियर इंजिनिअरिंगची पदे मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहे. नंतर पॅरामेडिकल कॅटेगरीची पदे पण मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहे. तर ग्रुप सी आणि डीचे जे पदे आहे मित्रांनो ते जुलै ते सप्टेंबरच्या मध्ये भरल्या जाणार आहे. आणि ऑक्टोबर व डिसेंबरमध्ये मिनिस्ट्रियल अँड इसोलेटेड कॅटेगरीचे जे पदे आहेत ते पदे भरल्या जाणार आहे. तर मित्रांनो, ही जी भरती प्रक्रिया आहे ही आता दरवर्षी राबवल्या जाणार आहे. लक्षात ठेवायचं, ही जी भरती प्रक्रिया आहे हे दरवर्षी राबवल्या जाणार आहे. ही माहिती स्वतः रेल मंत्री यांनी दिलेली आहे. सध्या एलपीची भरती सुरू आहे. तुम्ही एलपीचा अर्ज 19 फरवरीपर्यंत भरू शकता. आणि मित्रांनो, तर टेक्निशियनसाठी 9000 जागेची भरती या ठिकाणी जाहीर केलेली आहे. बघा ती माहिती कशा प्रकारची आहे. तर बघा मित्रांनो, टेक्निशियनच्या एकूण 9000 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे. फरवरी 2024 एम्प्लॉयमेंटमध्ये जाहिरात येणार आहे आणि मार्च व एप्रिलमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहे. आणि मित्रांनो, यासाठी जी परीक्षा होणार आहे ते ऑक्टोबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये होऊ शकते, ठीक आहे. संभाव्य तारीख आहे. आणि शॉर्टलिस्ट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फरवरी 2025 केल्या जाणार आहे. तर टेक्निशियनच्या 9000 जागा या चालू वर्षात भरल्या जाणार आहे. मार्च एप्रिलमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरावे लागणार आहे. तर मित्रांनो, आता आपण 2024 संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर ग्रुप डीची भरती हे सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे, ठीक आहे मित्रांनो. तर टेक्निशियनच्या 9000 जागेची भरती आहे मार्च महिन्यापर्यंत येणार आहे आणि मार्च महिन्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज यासाठी भरावे लागणार आहे. तर आता आपण पाहणार रेल्वे मंत्र्यांनी यासाठी काय म्हटलेलं आहे. तर बघा, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला खाली दिसत आहे. बहुत लंबे समय से सबकी डिमांड थी कि इसको एनुअल बनाया जाए. एनुअल इसलिए बनाया जाए, अगर 4-4, 5-5 साल के गैप में आता है तो कई लोगों की एज निकल जाती है उसमें से, राइट. इसीलिए अब एनुअल सिस्टम की तरफ मूव कर रहे हैं. जनवरी में, अप्रैल में, जून में और अक्टूबर में, इन ये चार जो चार बड़े चंक है, एएलपी, टेक्निकल, नॉन टेक्निकल और ग्रुप लेवल वन, ये जो चार बड़ी कैटेगरीज है, इन चार बड़ी कैटेगरीज का साल में चार हिस्से किए गए कि जनवरी में स्टार्ट करें, एक जो एएलपी का, दूसरा टेक्निकल स्टार्ट करें अप्रैल में, नॉन टेक्निकल स्टार्ट करें जून में और अक्टूबर में स्टार्ट करें लेवल वन, और ये साइकिल चलती रहे. इस प्रोसेस पे सारे के सारे कैंडिडेट्स की डिमांड लंबे टाइम से रही है कि 4-4 साल का जो फेज होता है, 5 साल का फेज होता है, कई लोग एज बार हो जाते हैं उसमें, जनवरी अप्रैल जून अक्टूबर, फिर अगले साल वापस जनवरी अप्रैल जून अक्टूबर, फिर अगले साल वापस, इस हिसाब से ये प्रोसेस कर. संपूर्ण वीडियो अपन या ठिकाणी पाहिलेला आहे. रेल मंत्री यांनी काय म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, आता ही जी भरती प्रक्रिया ही दरवर्षी अशाच प्रकारे होणार आहे, ठीक आहे. आता आपण जो टाइम टेबल पाहिलेला आहे 2024 होता आणि 2025 पण मित्रांनो अशाच प्रकारची भरती प्रक्रिया राबवल्या जाणार आहे. म्हणजे आता रेल्वेची जाहिरात आहे दरवर्षी येणार आहे, ग्रुप डीची जाहिरात आहे दरवर्षी येणार आहे, ठीक आहे मित्रांनो. ही अपडेट खूप महत्वाची होती. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.